आता अभिमानाने बोला माझे सोलापूर न्यूज चॅनल। पोलीस आयुक्तालयात आगामी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त झालेल्या शांतता कमिटीत अजित गायकवाड यांनी महत्त्वाची सूचना केली आहे। अजित गायकवाड विश्वस्त समिति गेल्या वर्षीचा उत्सव मध्यवर्तीचा अध्यक्ष व अभिगुरुचे संस्थापक अध्यक्ष साहेब अच्छा शांतता कमिटीच्या मीटिंगचे अध्यक्ष सन्माननीय आयुक्त साहेब त्यांचे संपूर्ण स्टॉप व आमच्या विश्वस्त समितीचे माननीय राजाभाऊ सर्वदे, राजाभाऊ इंगळे, शुभाजी काका बनसोडे, राहुल सर्वदे, संजीव सदाफुले, शुभजी वाघमोडे, के डी कांबळे साहेब व उत्सव समितीचे शिवमजी सोनकांबळे व त्यांचे संपूर्ण पदाधिकारी व उपस्थित सर्व भीमसैनिकांनो, साहेब माझी एक विनंती आहे की गेल्या वर्षी आमच्या मिरवणुकीमध्ये साहेब आयुक्त साहेब गेल्या वर्षी आमच्या मिरवणुकीमध्ये आमच्या गाडीचे जनरेटर बंद असताना देखील आमच्या गाडीला करंट लागून एक मुलगा मेला म्हणून खोटा गुन्हा दाखल झाला। त्या गाडीचं जनरेटर बंद असते, त्या गाडीच्या जनरेटरला चिपकून कसं काय मुलगा मिळू शकते, आणि जर ती मुलगा मेला असतं तर गाडीवर किती तर लहान लेकर होते, त्या गाडीचा ड्रायव्हर होता, त्यांना देखील करंट लागायला पाहिजे, करंट मला एक त्याला लागायला ना पाहिजे, गाडीमध्ये करंट होताना तर सर्वांना लागायला पाहिजे। परंतु ह्या पद्धती ज्या पद्धतीने ज्या आता फिर्यादीची इच्छा मंडळावर गुन्हा दाखल करायची नसताना देखील आपल्या काही कर्मचाऱ्यांनी गुन्हा खोटा गुन्हा दाखल केला, त्या फिर्यादीनं हायकोर्टामध्ये ऑफिडेट दिले की मंडळाचा संबंध नाही, मग अशा घटना काय घडू नये। दुसरी सूचना माझी अशी आहे की फॉरेस्टमध्ये एक झाड आहे, ते झाड महानगरपालिकेच्या आयुक्तांनी काढून घ्यावं, त्याच्या फांद्या छटावं, जेणेकरून आम्हाला जाता आलं पाहिजे। आणि एमएससीबीच्या अधिकाऱ्यांना विनंती आहे की महापौर बंगल्यापाशी जे वायर आहे तिथं नेहमी करंट उतरतो आणि तिथेची घटना घडते आहे, आणि महापालिकेच्या एमएससीबीच्या चुकीच्या अधिकाऱ्याच्या मुळे ही घटना घडते, आणि हा संपूर्ण क्लेम खरं तर आयुक्तांनी लक्ष घालावं आणि चार्जशीट केलेलं आहे, ह्यात खरे गुन्हेगार कोण आहेत ते शोधून काढून खरं चार्जशीट पाठवावं ही विनंती करून मी माझ्या अध्यक्षांना सोपवतो। माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।